तर ही साबुदाना बटाटा चकली वालवणीतल्या पदार्थामधली सगळ्यांनाच आवडणारी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये ही परफेक्ट चकली कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणे घेतलेत आणि ते आपण जसे खिचडीला भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचे आहेत. समजा 2 वाटी किंवा 3 वाट्या तुमचे साबुदाणे असतील तर त्या सेम मापाने आपल्याला त्याच वाटीने पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि ते आपल्याला भिजवून रात्रभर किंवा 7 ते 8 तास आपल्याला भिजवून ते घ्यायचे आहेत. तर साबुदाण्याचं इथे माप समजलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाटे लागणार आहेत. तर इथे मी बटाटे आहेत ती उकडून घेतली आहेत, त्याचा साल काढून घेऊयात. तर आपली सगळी बटाटे इथे सोलून झाली आहेत. आता ते आपण एका किसणीने किसून घ्यायचे आहेत, म्हणजे चकलीला छान अशी बाइंडिंग येते, अजिबात कुठे मोठा राहत नाही. तर हे बघा, आणि एकदम बारीक जी साईड असते किसणीची त्या साईडने आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक किसलं जात आहे हे बघा. आणि बटाटी शक्यतो किसूनच घ्यायची, म्हणजे चकली झाल्यानंतर ती सुकायलासुद्धा प्रॉब्लेम नाही, अगदी फटकन चकली सुकली जाते. आता बटाटे आपली किसून झाली, त्याचप्रमाणे आपल्याला साबुदाण्याची इथे आहेत तेसुद्धा असेच्या असे न घेता आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि एकदम थोडंसं घालायचं, म्हणजे पटकन वाटलं जातं. आणि आपल्याला इथे जाडसर वाटून घ्यायचं आहे, एकदम पिठासारखं नाही करायचं. आणि अगदी काही सेकंदातच हे असं जाडसर वाटलं जातं, त्यामुळे आपले जे आपण मळताना आपला जो वेळ लागतो तोसुद्धा कमी होतो आणि जी चकली सुटण्याचे किंवा तुटण्याचे चान्सेस असतात तेसुद्धा 100% कमी होतात. आणि हे बघा, मस्त असं आपलं जाडसर वाटलं गेलं आहे आणि साबुदाणा थोडं चिकट असतं त्यामुळे त्याचा असं गोळा होतो वाटताना, पण काही सेकंदातच ते असं जाडसर वाटलं जातं. आता हे मिश्रण आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे साबुदाणे इथे करून घेणार आहोत. तर साबुदाणा आपला छान असा इथे जाडसर वाटला गेला आहे. 2 ते 3 मिनटं मला फक्त हे साबुदाणे बारीक करण्यासाठी लागले. आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 चमच लाल तिखट घेणार आहे. तर तुम्ही ही जर का चकली उपवासाला करणार असाल तर मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा घेऊ शकता बारीक करून. आता त्यामध्ये 1 चमच जिरा घालायचा आहे आणि 1 चमच मी इथे मीठ घेतलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण साबुदाणासुद्धा जाडसर वाटून घेतला आहे आणि बटाटासुद्धा छान किसून घेतला आहे, त्यामुळे फक्त आता मसाले हे त्या दोघांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. दोन्ही आपण छान बारीक केल्यामुळे जो आपल्या तासनतास मळण्यासाठी वेळ लागायचा तो इथे वेळ खूप वाचतो, त्यामुळे हात धुकायचा अजिबात प्रश्न नाही, अगदी फटाफट होतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आहे पिठाला. अगदी 2 मिनटामध्ये हे माझं व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे. तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, आपण जे 1 किलो बटाटे आणि 1/2 किलो साबुदाणे घेतले ते परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही जर का 1/2 किलो साबुदाणे घेणार असाल तर 1/2 किलो बटाटे यूज करू शकता. तर हे बघा, आता हे छान असं मळून झालं आहे, त्याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्या चकल्या पाडेपर्यंत मस्त असं हे पीठ नरम राहील. तर इथे तेल लावून झालं आहे, आता आपण चकल्या करायला घेऊयात. अजिबात भिजत वगैरे ठेवायची गरज नाही जास्त वेळ, लगेचच आपण चकल्या करायला घेऊयात. तर हे बघा, इथे मी चकली करण्याचं जे आपलं साचं असतं ते मी इथे घेतलं आहे. आता त्याला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे, आणि तेल नाही लावलं तरीही चालेल, कारण की आपण प्रत्येक वेळेस नाही लावणार आहोत, मी फक्त स्टार्टिंगलाच तेल लावून घेतलं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हा चकलीचा साचा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता पीठ घालून घेणार आहोत. तर पीठ भरताना त्या सोऱ्याच्या आकाराचा असा गोळाकार बनवायचा उंडा आणि त्यामध्ये भरायचं, आणि यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून भरायचं, म्हणजे दाबता येतो व्यवस्थित असं, कारण की थोडं जरी त्यामध्ये गॅप राहिलं तर चकली टाकताना ती तुटू शकते मध्येच, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं घेऊन असं प्रेस करून करून ते भरायचं आहे. तर हे बघा, इथे आपलं सगळं भरून झालं आहे पीठ. चला तर मग चकली पाडायला घेऊयात. आणि चकली टाकताना महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला सोरा एकदम हळूवार हाताने फिरवायचा आहे आणि जो गॅप आहे टाकण्यासाठीचा डिस्टन्स आहे तो एकदम कमी असला पाहिजे. आपल्याला जास्त सोरा वरती नाही करायचं, नाहीतर मग ते
जास्त ताणली जाते आणि मग ते तुटण्याची शक्यता असते। तर ही बघा एक आपली मस्त झाली आहे, तुम्हाला दुसरीसुद्धा मी करून दाखवते। एकदम आपल्या इझिली चकल्या पडल्या जातात, जशा आपण दिवाळी सणामध्ये आपण जशा भाजणीची चकली करतो अगदी तशा मस्त दिसत आहेत एकदम। तर या ज्या चकल्या आहेत त्या आपल्याला एक दिवस तरी निदान पूर्ण दिवस उन्हामध्ये ठेवायच्या, आलटून पालटून आपल्याला त्या उन्हामध्ये ठेवायच्या आहेत आणि नंतर तुम्ही त्या फॅनखाली ठेवू शकता। पण एक दिवस त्यांना चांगलं असं कडक ऊन मिळायला पाहिजे, दोन्ही साईडनी मस्त शेकल्या पाहिजे, नाहीतर मग त्यांचा उग्र वास येऊ शकतो बटाटा आतमध्ये आहे तर। तर मी दुसऱ्या दिवशी सगळ्या चकल्या मी अशा प्रकारच्या ताटामध्ये काढून घेतल्या। ॲक्च्युली माझ्या 2 दिवसामध्ये सुकल्या होत्या व्यवस्थित ऊन मिळालं म्हणून, पण आपल्याला वर्षभर ठेवायचं म्हटल्यानंतर थोडं जास्तच ऊन लावलं मी, ते 3 दिवस ठेवल्या मी उन्हामध्ये। तर हे बघा आपल्या चकल्या मस्त अशा सगळ्या कडकडीत एकदम सुकल्या गेल्या आहेत, ह्या बघा तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला मी ते एक तोडूनसुद्धा दाखवते, मस्त अशा कडक सुकल्या गेल्यात एकदम चकल्या, हे बघा तुम्हाला आवाजावरून समजलं असेल। चला तर मग ते आता आपण तळून बघूयात। तर चकली फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते मीडियम हीटवरती तापलं गेलं पाहिजे, एकदम आपल्याला गरम तेल नाही पाहिजे, नाहीतर चकली जी आहे ती करपू शकते लगेचच। तर हे बघा मस्त असं आपली चकली जी आहे ती आपोआप अशी वरती येते फुलून, खूप मस्त चकली झाली एकदम। आणि हे आता आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित असं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी काही मिनटातच या चकल्या लगेचच फ्राय होऊन तयार होतात आणि खूपच कमी तेल लागतो आणि अजिबात तेलकट होत नाहीत। तर इथे सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स वापरून जर का तुम्ही ही चकली केली तर तुमचीसुद्धा चकली अगदी पहिल्या प्रयत्नातच मस्त अशी परफेक्ट होऊन जाईल। तुम्ही बघू शकता आवाजावरून मस्त अशी क्रिस्पीसुद्धा झाली आहे आणि तेलकटसुद्धा खूपच कमी झाली आहे, तुम्ही बघू शकता हातात अजिबात तेल नाही आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची साबुदाना बटाटा चकली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।